एकनाथ शिंदेंनी आपण मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्याचं स्पष्ट करताच विरोधकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. एकनाथ शिंदेंना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात हा निर्णय घेतल्याचं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं आहे. तसंच भाजपमध्ये जे चेहरे मुख्यमंत्री पदासाठी पुढे असतात ते नंतर गायब होतात आणि त्यामुळे तसंही काही होऊ शकतं असं पटोलेंनी म्हटलेलं आहे. यांना मंत्रिमंडळ निर्माण करण्यामध्ये आलेलं अपयश आणि महाराष्ट्रातील जनतेला यांनी वाऱ्यावर ठेवण्याचं काम जे केलेलं आहे, गॅसवर ठेवण्याचं काम केलेलं आहे, हे खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे. आता एकनाथ शिंदे काही म्हणत असतील, त्यांना वरतून दबाव आलेला असेल आणि दबावाच्या शेवटी त्यांनी हा निर्णय केला असेल असं आम्हाला वाटत आहे. हा निर्णय पहिले का नाही केला, इतके दिवस का लागले, हाही प्रश्न या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ एक पाशवी बहुमत आहे, त्या बहुमताच्या आधारावर त्यांची आका जे दिल्लीत बसलेले आहेत ते निर्णय घेतील. आता निर्णय कसा घेतात त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.